नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रीतीज होम किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण सहजपणे कोणालाही बनवता येईल अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही बघणार आहोत। बघा किती मस्त चमचमीत दिसते, अगदी सोपी आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग सर्वप्रथम यासाठी लागणारं साहित्य बघूया। यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकच आहे। साहित्यामध्ये चिकन, कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, काजू, मिरची आणि बाकी सर्व साहित्य आपण व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघूयाच। आता सर्वप्रथम इथे 6 ते 7 लाल मिरच्या आणि 9 ते 10 काजू आपण हे मंद आचेवरती साधारणतः 5 ते 6 मिनटं व्यवस्थित असे भाजून घेऊया। आपल्याला हे मंद आचेवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। बघा हे व्यवस्थित भाजले गेलेले आहे। आता आपण हे थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। इथे मी मिरची आणि काजू हे असेच कोरडे सर्वप्रथम दळून घेणार आहे। बघा हे छान व्यवस्थित दळून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण टमॅटो घालून घेऊया। 3 मध्यम आकाराचे पिकलेले टमॅटो घालून घेतलेत आणि याची छान अशी स्मूथ पेस्ट करून घेऊया। बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे। शक्यतो पाणी न घालता आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता त्यानंतर कढाईमध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घेतलेत आणि त्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे हे बारीक करून घेतलेले आहेत। तर आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घेऊया। याचा रंग बदलेपर्यंत, हा मऊ होईपर्यंत छान असा व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतवत असतानाच आपण यामध्ये 2 छोटे चमचे आले लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि तीही व्यवस्थित अशी परतून घेऊया। बघा कांदा आपला छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे 1/2 छोटा चमचा हळद, त्यानंतर 1 छोटा चमचा मिरची पावडर, त्यानंतर 2 छोटे चमचे धने पावडर आणि 1 छोटा चमचा गरम मसाला। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे मी मिरची 1 छोटा चमचाच घातलेली आहे, कारण आपण लाल मिरचीची पेस्टही घालणार आहोत, त्यामुळे मिरची इथे कमी घातलेली आहे। मसाले जळू नये खाली यासाठी मी इथे थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। इथे मी 1/2 किलो चिकन घालून घेतलेले आहे आणि चवीनुसार मी साधारणतः 1/2 छोटा चमचा मीठ घालून घेतलेले आहे। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मसाले आणि चिकन हे छान असं व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। आता मी इथे बोनलेस चिकन घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार विथ बोनवालाही चिकन घेऊ शकता। आता आपण हे सर्वप्रथम 4 ते 5 मिनिटात झाकण लावून व्यवस्थित असं शिजवून घेऊया। बघा 4 ते 5 मिनिटानंतर आपण एकदा परत एकदा हे परतून घेऊया। त्यानंतर थोडस पाणी घालून आपण 4 ते 5 मिनिट परत शिजून घेऊया। बघा 4 ते 5 मिनिटानंतर आपलं हे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आता हे परत एकदा परतून आपण यामध्ये जो काजू, मिरची आणि टमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया। काजू टमॅटोच्या पेस्टने ही ग्रेव्ही छान घट्ट होते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गरम पाणी घालून घेऊया। आवश्यकतेनुसार आपण घट्टपणा जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। साधारणतः आम्ही 1 कप गरम पाणी घालून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता पाणी घातल्यानंतर परत आपण एकदा झाकण लावून चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया। एकदम छान घट्ट, एकदम रेस्टॉरंट सारखी घट्ट भाजी दिसते। आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊया। इथे साधारणतः 1 छोटा चमचा कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कसुरी मेथीचा वास भाजीमध्ये छान उतरावा यासाठी 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया।
बघा एक ते 2 मिनिटांनंतर मस्त चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. बघा किती चमचमीत दिसते. अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी झटपटपणे बनलेली आहे, कोणीही सहजपणे बनवू शकतो अशी ही रेसिपी आहे. तुम्ही ही भाजी पोळीबरोबर, फुलक्याबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करा, अगदी उत्तम लागते. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. अजून अशाच रेसिपीजसाठी प्रीती झोम किचनला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत रहा, खात रहा, मस्त रहा.